नमस्कार मित्र हो, दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. काल केजरीवालांना अटक झाली. दिल्ली मध्य धोरण केजरीवाल आणि कंपनीला आणखी किती शेकणार हा आपल्यासमोरचा प्रश्न आहे. निवडणुकीच्या तोंडावर लोकसभेची आचारसंहिता डिक्लेअर झालेली आहे आणि या सर्व पार्श्वभूमीवर केजरीवालांना अटक झालेली आहे. देशभरामध्ये चर्चा चालू आहे. तर नेमकं हे मध्य धोरण आहे काय हे आपण समजून घेतलं पाहिजे. मित्र हो, या चॅनलवर नव्याने आलं चॅनल सबस्क्राईब करा, अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा. निपक्षपातीपणे एखादा विषय समजून घेण्यासाठी म्हणून आपण हा प्रयत्न करत असतो. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अखेर सक्त वसुली संचालनालयाने मध्य धोरणातील कथित घोटाळ्या प्रकरणी अटक केलेली आहे. दिल्लीत सत्तेवर आल्यापासून केंद्रातील भाजप सरकारशी केजरीवाल यांनी दोन हात केलेले होते, त्यामुळे केजरीवाल सापडले तर भाजपला हवेच होते. मध्य धोरणाने ती संधी दिली. राज्य सरकारकडून धोरण कसे तयार केले जाते, त्यास कसे हितसंबंध गुंतलेली असतात, या बाबी काही नवीन नाहीत. कुठल्याच पक्षाचा मुख्यमंत्री त्यास अपवाद नसतो. परंतु भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा ज्या पद्धतीने वापर केला जात आहे ते पाहता केजरीवाल यांच्या अटकेची कारवाई केजरीवालवर ही होणार अशी शक्यता होती. मात्र या निमित्ताने अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. केजरीवालला जी अटक झालेली आहे ती अटक ज्या पार्श्वभूमीवर झाली आणि मग या अटक केल्यामुळं मोदींना लोकसभेच्या निवडणुकीमध्ये किती फायदा होईल, का केजरीवाल या अटकेचा फायदा घेतील, ह्या सर्वच गोष्टी आपल्याला पाहाव्या लागतात. लोकांवर ह्याचा कशा पद्धतीने परिणाम होईल, ईडीचा वापर सदहेतूने केला जातो आहे काय, का खरंच चौकीदार प्रत्येक भ्रष्टाचारांना अशाच पद्धतीने तुरुंगात घालणार आहेत, याचं हे एक उदाहरण आहे म्हणून जनता याकडे पाहिल. अशा दोन्ही अंगाने याकडे किती परिणाम होईल हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मध्य धोरण काय होतं हे जर आपण लक्षात घेतलं तर आपल्या असं लक्षात येईल की आम आदमी पक्षाने 2021 मध्ये दिल्लीसाठी नवे मध्य धोरण आणले. मद्यपानासाठी विधिसमत वय 25 वरून 21 इतके करणे, शासनमान्य मद्य दुकानांना बंदी आणि खाजगी व्यावसायिकांना दुकानाची परवानगी, विविध प्रकारच्या मद्यांसाठी स्वतंत्र नोंदणी, दिल्लीबाहेर होणाऱ्या मद्य विक्री किमतीवर नियंत्रण आदी बाबीमध्ये बदल करण्यात आला. दिल्ली प्रशासनाकडून निवेदेद्वारे 849 खाजगी मद्य विक्रेत्यांना परवाने जारी करण्यात आले. मद्य विक्री परवाना शुल्कात 8 लाखावरून 75 लाख रुपये इतकी वाढ आदींचा यामध्ये समावेश होतो. त्यामुळे दिल्लीतील मद्यमाफियांची मक्तेदारी संपुष्टात येईल आणि दिल्ली शासनाच्या महसुलात वाढ होईल असा दावा करण्यात आला होता. प्रत्येक राज्याला स्वतःचे मद्य धोरण तयार करण्याचे अधिकार आहेत, त्यानुसार दिल्ली शासनाने ते धोरण तयार केले. दिल्लीत पहिल्यांदाच अशा रीतीने खाजगी मद्य विक्रेतीचा शिरकाव झाला होता आणि हे जे चालू आहे ते भाजपला हवंच होतं. जे मद्य धोरणात घोटाळा झाल्याच्या व मर्जीतील मद्य उत्पादक विक्रेत्यांना खिरापत वाटण्यात आल्याचा आरोप झाल्यानंतर दिल्ली सरकारने हे मद्य धोरण 1 सप्टेंबर 2022 मध्ये मागे घेतले. मात्र या धोरणामुळे आप सरकार मागे केंद्राच्या माध्यमातून नायब राज्यपाल विनयकुमार सक्सेना हात धुवून मागे लागले. मुख्य सचिव नरेंद्र कुमार यांना या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश सक्सेना यांनी दिले. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी मद्य धोरणाच्या माध्यमातून मनमानी निर्णय घेतल्यामुळे दिल्ली प्रशासनाला 580 कोटींचे नुकसान सोसावे लागले असा आव्हान कुमार यांनी नायब राज्यपालांना सादर केला. प्रशासनाने मद्य विक्रेते व्यावसायिकावर सवलतींची खिरापत उधळली आणि त्यापोटी आपच्या नेत्यांना कोट्यवधी रुपयाची लाच मिळाली असा गंभीर आरोप या अहवालामध्ये करण्यात आलेला आहे. या मार्गाने मिळालेला पैसा पंजाब व गोवा या राज्यामध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये आपणी वापरला असा तो आरोप आहे. सक्सेना यांनी या घोटाळ्याची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागामार्फत म्हणजे CBI मार्फत चौकशी करण्याची शिफारस केली. CBI ने चौकशी सुरू केली
आणि ऑगस्ट 2022 मध्ये मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानी छापा टाकला. दिल्ली मध्य धोरण 2021-22 यामध्ये घोटाळा झाल्याचा निष्कर्ष काढत सीबीआयने आपच्या नेत्यासह 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याच्या आधारे सक्त वसुली संचालनालयाने ईडीने काळा पैसा प्रतिबंधक कायद्यान्वये चौकशी सुरू केली. ही चौकशी केजरीवाल यांच्यापर्यंत पोहोचणार हे तेव्हाच स्पष्ट झाले होते, हे जेव्हा सुरू झालं तेव्हा. सद्यस्थिती काय आहे? आता हे 9-10 समज आले तरी त्याकडे केजरीवालने दुर्लक्ष केला. व केजरीवालने दुर्लक्ष करत असताना केजरीवालचा हेतू अटक झाल्यानंतर इलेक्शनमध्ये फायदा घेण्याचा होता का? हे सगळे अनेक तर्क आपल्याला लॉजिक लावता येतात. आणि अशा पद्धतीने मुख्यमंत्री पदावर असताना केजरीवालनाच अटक झाली. यापूर्वी 5 मुख्यमंत्र्यांना अटक झालेली आहे. लालू प्रसाद यादव आहेत, जयललिता आहेत, करुणानिधी आहेत, आणि आता मात्र हे आहे. म्हणजे अशा पद्धतीने हे होत राहिलेलं आहे आणि हे होणार हे निश्चित होतं. पण हे निश्चित असताना सुद्धा केजरीवालने राजीनामा का दिला नाही? केजरीवालांनी समजलं उत्तर का दिली नाही? नोटीस गांभीर्याने का घेतली नाही? ही प्रश्न आहेत. पण सद्यस्थिती काय आहे हे जर आपण लक्षात घेतली तर मध्य धोरण घोटाळ्यामध्ये दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, संजय सिंग, विजय नायर हे आपचे नेते तुरुंगात आहेत. आप शासनाला 100 कोटीची लाच दिल्याच्या आरोपावरून भारत राष्ट्रीय समितीच्या नेत्या आणि तेलंगणचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या कन्या के कविता यांनाही अटक झाली आहे. येत्या काही दिवसात आणखी काही जणांना अटक होईल. परंतु सर्वात महत्वाची अट ही केजरीवाल यांची होती. तीही म्हणजे अटक सर्वात महत्वाची केजरीवालांची आहे आणि ती झालेली आहे. आता आपण पाहतो देशभरामध्ये त्याच्यावर चर्चा चालू आहे. केजरीवाल यांना सक्तवसुली संचालनालयाने चौकशीसाठी बोलावले होते परंतु ते गेले नाहीत. न्यायालयीन मार्गाचा अवलंब करून त्यांनी चौकशी टाळण्याचा प्रयत्न केला परंतु न्यायालयाकडूनच संरक्षण न मिळाल्याने केजरीवाल यांना अटक झाली. असा तो सगळा भाग आहे. केजरीवाल यांचा या केसशी कशा पद्धतीने संबंध आहे की कविता यांच्या अटकेनंतर केजरीवाल यांचा संबंध प्रस्थापित झाल्याचा दावा सक्त वसुली संचालनालयाने केला आहे. मध्य धोरणात दक्षिणेतील मध्य व्यावसायिक विक्रेत्यांना फायदा व्हावा यासाठी आपच्या नेत्यांना 100 कोटीची लाच देण्याचे ठरले. याबाबत मनीष सिसोदिया आणि केजरीवाल यांच्यासमवेत के कविता यांची बैठक झाली असाही संचालनालयाचा दावा आहे. त्यानंतर दक्षिणेतील मध्य व्यावसायिकांना अनुकूल असे धोरण केजरीवाल आणि सिसोदिया यांनी तयार केले असाही संचालनालयाचा दावा आहे. इंडोस्प्रिट समूहाचे समीर महेंद्रू यांनी केजरीवाल यांच्यात आप मीडियाचे प्रमुख विजय नायर यांनी बैठक घडून आणली. या बैठकीनंतर एका व्हिडिओ कॉलवर केजरीवाल यांनी नायर हा आपला माणूस असून त्याच्यावर विश्वास ठेवा असे महेंद्रू यांना सांगितल्याचा दावा संचालनालयाने केलेला आहे. याशिवाय मनीष सिसोदिया यांचे सचिव सी अरविंद यांच्या विधानाचा हवालाही दिला गेलेला आहे. मध्य धोरणाशी संबंधित 170 फोन क्रमांक केजरीवाल यांचे खाजगी सचिव विभव कुमार यांनी नष्ट केले असाही दावा केलेला आहे. धोरण का आणले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे की कुठल्याही राज्याला मध्यातूनच मोठा महसूल मिळतो. जे महाराष्ट्रात हा महसूल 3 क्रमांकावर आहे. दिल्लीत मध्य विक्रेत्यांची मक्तेदारी अनेक वर्ष सुरू होती. शासनमान्य दुकाने असली तरी विक्रेत्यांची मनमानी होती. ती मोडून काढण्याच्या हेतूने आप शासनाने मध्य धोरण आणण्याचे ठरविले. परंतु प्रत्यक्षात खाजगी मध्य विक्रेत्यांना शिरकाव करू दिला. ही वस्तुस्थिती अंगलट आली आहे. विमानतळ, मॉल्स, मेट्रो स्थानके आदी ठिकाणीही मद्य विक्रीचे परवाने देण्याचे ठरविले. महाराष्ट्रातील मद्य विक्रेता संघटनेनेही दिल्ली मध्य धोरणानुसार राज्य शासनाकडून विमानतळ, मॉल, मेट्रो स्टेशन आदी ठिकाणी मद्य विक्रीचे परवाने मिळावेत यासाठी प्रयत्न सुरू केले होते. राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाने तसा प्रस्तावही पाठविला. मात्र हा प्रस्ताव अद्याप महाराष्ट्र राज्य शासनाने मंजूर केलेला नाही. हे आपल्या दृष्टीने चांगलं आहे. धोरण कसे ठरते? महाविकास आघाडी सरकारच्या काळात परदेशी मद्यावरील उत्पादन शुल्कात 50% कमी करण्यात आले. असे धोरण कसे ठरते हे सर्व ज्ञात आहे. मद्य विक्रेत्यांची लॉबी त्यासाठी प्रयत्नशील होती. अर्थात मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेशिवाय असा प्रस्ताव मंजूर होऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. केवळ मध्य धोरणच नव्हे तर राज्यात कुठलेही धोरण ठरविताना लाभदायक घटकांना अनुकूल धोरण तयार केले जाते हे सगळ्याच राज्याचं वास्तव आहे. औद्योगिक धोरण ठरविताना, उद्योगपती, व्यावसायिक तसेच गृहनिर्माण धोरण ठरवताना विकासकांची मते विचारात घेतली जातात. परंतु
अशा धोरणात लाभ देताना काय होते हे वेगळे सांगण्याची गरज नाही. केजरीवाल हे रडारवर सापडले व त्यामुळं ते तुरुंगात गेले असा तो सगळा भाग आहे. आता पुढे काय होईल तर पुढे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केजरीवाल यांना तुरुंगात जावे लागलेली आहे. विद्यमान मुख्यमंत्री पदावर असताना पहिल्यांदाच ही कारवाई झालेली आहे. हाच निकष लावायचा झाला तर अनेक नेते तुरुंगात जायला हवेत. जे कुठलेही धोरण तयार करताना ते कोणाला तरी अनुकूल असतेच. काळा पैसा प्रतिबंधक कायद्यात केलेले आरोप सिद्ध करण्याची जबाबदारी अटकेत आलेल्या व्यक्तीवर असते. त्यामुळे आता दिल्लीचे मध्य धोरण अजून कोणाचे बळी घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. आता अजून किती जणांना अटक होईल हे सांगता येत नाही, पण अशा पद्धतीने अनेकांना करता येऊ शकते. आता याचा फायदा हे कशा पद्धतीने घेतील? केजरीवालने तर अद्याप राजीनामा दिला नाही आणि ते देणार नाही असं म्हटलेलं आहे. त्यांच्या नंतर हा पक्ष कोण चालवेल? लोकसभा निवडणुकीमध्ये केजरीवाल मुख्यमंत्रीपद सांभाळून बाहेरच्या राज्यांमध्ये सुद्धा लोकसभेची कॅन्डिडेट डिक्लेअर करत होते, हे सगळं सांभाळत होते. आता त्याच्यावर त्याचा काही परिणाम होईल का किंवा या सगळ्या अटकेचा फायदा केजरीवाललाच होईल हे सगळं आपल्याला पाहावं लागेल. मित्र हो, या चॅनलवर नव्याने आला असाल चॅनल सबस्क्राईब करा. अशाच पद्धतीने आपण निपक्षपातीपणे हा सगळा खेळ राजकारणाचा सत्तेसाठीची ही सगळी कुरघोडी समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. आपले काही प्रश्न असतील, आपल्याला काही याबद्दल आपलं मत काय आहे हे आपण कॉमेंटमध्ये नोंदवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, कारण त्यानंतर आपल्याला नोटिफिकेशन येईल. प्रत्येक व्हिडिओचा त्याला काही पैसे लागत नसतात.